momento de Dios. Momento de Dios. ¿Dónde está la voz? Nandarche, Bharatiya Janata Party Shreshtha Balasaheb Pandeya Swagat Swagatam Hoyi. Mee Gandhi Dada Energy Lokku Kitani. Balasaheb Pandeya Sir. Pushpa Utsav. Moment of Dios. Satkar Karava Janata Sannam Karava.
अशा हेमंतभाऊ पाटील करतील. मी हेमंत की त्यांनी पंढरपूरचे बोकारे यांचा सत्कार करावा. आशिष जोशी यांना विनंती करतो की त्यांनी मनोज जाधव यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. ऑर्केस्ट्रा व्हायचे, मेळे व्हायचे, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे,
पण टीव्ही आणि मोबाईलच्या नादात लोक कार्यक्रमाला येत नसल्यामुळं गणेश मंडळांनी जाहीर कार्यक्रम घेणं सोडून दिलं आणि त्यानंतर फक्त देखावा आणि प्रसाद एवढा गणेश उत्सवाचं काम राहिलेलं आहे. ती परत प्रथा चालू व्हावी. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशानं गणेश उत्सव चालू केला आहे तो उद्देश सफल व्हावा या दृष्टीनं लोक एकत्रित व्हावे म्हणून आम्ही हा देवेंद्र फेस्टिवल आयोजित केलेला आहे. या देवेंद्र फेस्टिवलमध्ये दररोज पुण्या मुंबईचे अतिशय दर्जेदार कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. जे कार्यक्रम पाहायला तुम्हाला 200, 300, 500 रुपये तिकीट लागलं असतं ते सर्व कार्यक्रम आम्ही या ठिकाणी मोफत दाखवत आहोत. नुसतं मोफतच दाखवत नाही तर या ठिकाणी वेळेवर येणाऱ्या जे रसिक आहेत त्यांच्यासाठी दररोज आम्ही आजपासून एक कलर टीव्ही देखील देणार आहोत. त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती आहे, आज थोड्या खुर्च्या आमच्या कमी दिसत आहेत. आपण जे कवी या ठिकाणी देशभरात महाराष्ट्रातून विविध शहरातून आले आहेत त्यांच्या कविता जेव्हा चालू होतील त्यावेळेस मला खात्री आहे या ठिकाणी एकही खुर्ची रिकामी राहणार नाही. आपल्या सर्वांना विनंती आहे. डॉक्टर संतोषरावजी आंबाडे यांनी जो संकल्प पूर्ण केलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी आपण आगामी काळात दररोज या कार्यक्रमाला आवर्जून यावं. या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले हेमंतभाऊ पाटील यांनी देखील अनेक वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे आषाढी महोत्सव असो किंवा वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असो ते कार्यक्रम नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात ते घेत असतात. त्यांचं काम पाहूनच आम्ही हे देवेंद्र फेस्टिवल आयोजित केलेलं आहे. आलेल्या सर्व या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं कवींचं मी डॉक्टर संतोषरावजी आंबाडे यांच्यातर्फे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्राची या मराठवाड्याची मूळ मजा येतो म्हणून त्यांना आपण ओळखतो असे शिवसेनेचे नेते खासदार हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे हेमंतभाऊ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रभाषण करावं. महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी, मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या पदस्पर्शानं आमच्या नांदेडची भूमी पवित्र झाली आहे असं माझं दैवत गुरु गोविंद सिंगजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. माझं दैवत कैलासवासी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी, युवकांचं नेतृत्व माननीय आदित्यजी ज्यांच्या नावाने हा फेस्टिवल घेतला जातोय असे शिवसेना भाजप युतीचे महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक आणि ज्यांचं आयुष्य शून्यापासून तर नांदेड जिल्ह्याची भाजप उभं करण्यामध्ये गेलं असे आदरणीय बाळासाहेब पांडे सर ज्यांनी विद्यार्थी चळवळी घडवली आणि स्वतः प्रसिद्धी प्रमुख राहून संघटनेला मोठं केलं असे आदरणीय डॉक्टर सुधीरजी कोपरे, शिवसेनेचे सन्माननीय उपजिल्हा प्रमुख, नांदेडमधील कडकदार नेतृत्व श्री पप्पूजी जाधव, माझे मित्र सन्माननीय प्रदेशचे जे प्रभारी आहेत संजयजी कोळगे, सन्माननीय सामनाचे पत्रकार विजयभाऊ जोशी, माझे मित्र गोलापीरचे पंढरीनाथ बोकारे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व कविवर्य ज्यांच्या संकल्पनेतून हा देखणा भव्य आणि नेमका
असा सोहळा होतोय असे माझे मित्र श्री दिलीप ठाकूर, समोर बसलेले माझे वर्गमित्र बालाजीराव गिरगावकर यांनी अनेक वर्षापासून भाजप मोठं करण्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मंडळी, पुढे उपस्थित असलेले सर्व रसिक, आमचे मेहुणे, माझे मार्गदर्शक आदरणीय दादा दारोजीराव अंबर्डे, इथं उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सर्वांना माझं मानाचं जय महाराष्ट्र. मी दारोजी अंबर्डे आणि संतोष अंबर्डे यांचं मनापासून आभार मानतो की माझ्या हस्ते आज आपण या कवी संमेलनाचं उद्घाटन आपण इथं करत आहात. सर्वप्रथम या कवी संमेलनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. तर म्हणजे नांदेड रसिकांची भूक अतिशय मोठी आहे. आता दिलीप भाऊंनी सांगितलं की अनेक देखणे आणि मोठे सोहळे गणेश उत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरामध्ये होत असतात, परंतु गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय आर्थिक मंदीची लाट असेल किंवा विविध कारण असतील, गणेश मंडळांच्या वर्गण्या सुद्धा कमी जमा होतात आणि यामुळे मोठे कार्यक्रम घेणं हे गणेश मंडळांना जमत नाही. अनेक गणेश मंडळांचे कार्यक्रम बंद झाले, देखाव्यापुरते गणेश मंडळ सीमित झाले. गणेश उत्सव एक महत्वाची चळवळ होती आणि मी संतुकरावचं मनापासून अभिनंदन करतो की संतुकरावांनी देवेंद्र फेस्टिवल या नावाने नवीन नांदेडमध्ये एक नवीन सांस्कृतिक चळवळ चालू केलेली आहे. ही चळवळ नांदेडच्या दृष्टीनं, नांदेड रसिकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची चळवळ आहे. म्हणून संतुकराव अतिशय अभिनंदनास्पद आहेत, कौतुकास्पद आहेत. एखादी चळवळ किंवा कार्यक्रम सुरू करणं हे सोपं असतं, परंतु तो कार्यक्रम चालवणं, सातत्यानं दरवर्षी घेणं हे अतिशय कठीण असतं. मी दिलीप ठाकूर यांचंही मनापासून अभिनंदन करतो की कवी संमेलनाचं त्यांच्या पदयात्रा असतील की त्यांनी एक सातत्य ठेवलेलं आहे, अतिशय सातत्यानं कार्यक्रम ते राबवत असतात आणि म्हणून संतुकरावने अतिशय महत्वाची जबाबदारी दिलीप भाऊंवर टाकली. अतिशय मंडप देखणाय, खूप भव्य दिव्य मंडप, व्यासपीठ आणि सगळीच व्यवस्था, कारण दिवस पावसाळ्याचे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये एखादा कार्यक्रम घेणं हे अतिशय कठीण काम असतं, अवघड असतं. आषाढी महोत्सवाच्या निमित्तानं अनेक रसिकांची मागणी असते की कार्यक्रम हा आपण मल्टीपर्पजला घेतला पाहिजे किंवा अशा पद्धतीचा वॉटर प्रूफ पेंडॉल टाकून घेतला पाहिजे, परंतु दिलीप भाऊ अशा प्रकारचं धाडस आम्ही आतापर्यंत दाखवलं नाही. आतापर्यंत 13-14 वर्षाची परंपरा आहे आषाढी महोत्सवाची आणि सातत्यानं तो कार्यक्रम आम्ही स्टेडियमला शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये घेत असतो. उदंड असा प्रतिसाद या कार्यक्रमाला असतो. आज जरी प्रतिसाद कमी असला तरी आपण निराश होऊ नका, कारण कार्यक्रमाची एखाद्या प्रसिद्धी होणं, रसिकांपर्यंत रुळणं याला थोडासा वेळ लागत असतो आणि निश्चितच नांदेडकर रसिक आपल्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद देतात. दुर्दैवानं मला असं वाटतं की महाराष्ट्राची जी काही संस्कृती आहे, मग ती क्रीडा क्षेत्रातली असेल, सांस्कृतिक क्षेत्रातली असेल, आमची जी ओळख आहे हळूहळू लुप्त व्हायला लागलेली आहे, कमी व्हायला लागली. परवा लावणी महोत्सवाच्या कार्यक्रमाला बघा, इथं तुम्हाला बसायलाही जागा मिळणार नाही आणि खुर्च्याही मिळणार नाही. कवी संमेलन हे अतिशय महत्वाचं अंग होतं. एकेकाळी नांदेड वाघाळा महानगरपालिका कला मंदिर सारख्या ठिकाणी कवी संमेलन घ्यायची आणि अशा वेळेस कला मंदिरला बसायला सुद्धा जागा त्यावेळेस मिळायची नाही, परंतु दुर्दैवानं आज एवढा मोठा कार्यक्रम आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला रसिक कमी येतात तेव्हा लोकांची काही रसिकता कमी झाली की काय असा प्रश्न माझ्या मनामध्ये पडायला लागलेला आहे. परंतु असो, अतिशय चांगला देखणा नेटका सोहळा या निमित्तानं आपण घेतात. आजचा दुसरा दिवस आहे आणि आपण 7 दिवस कार्यक्रम
दहा दिवस आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि 10 दिवस आम्हा नांदेडकरांसाठी अतिशय भाग्याचे दिवस आहे. रसिकांना एक पर्वणी आहे. पुनश्च एकदा या कार्यक्रमाचे संयोजक संतुकराव आणि त्यांच्या पूर्ण टीमला मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो आणि माझा सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानून पुनश्च एकदा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पासून आपल्या नांदेड जिल्ह्याला सांस्कृतिक वारसा आहे. हेमंत भाऊ असो आषाढी महोत्सवाच्या निमित्तानं किंवा दिलीप भाऊ असो पदयात्रेच्या वगैरे निमित्तानं अमरनाथ यात्रेच्या निमित्तानं हे वेगवेगळे कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी घेत असतात. हा वारसा संतुग्रामांनी अंबर्डेसरांनी यावर्षीपासून जपण्याचं यावर्षीपासून पुढे नेण्याचं ठरवलेलं आहे. खरं तर असं म्हणतात की ध्येय जितकं मोठं तितके अपार कष्ट, ध्येय जितके मोठे तितके अपार कष्ट होईल तेव्हा होऊ दे, पण निश्चय असावा स्पष्ट. आणि असा स्पष्ट निश्चय डोळ्यासमोर ठेवून साहेबांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. खरं तर मान्यवरांना मी विनंती केली होती की बोलण्यासाठी, परंतु सर्वजण आज तुम्ही हस्यकविता ऐकण्यासाठी आला, त्यामुळे तुमचा जास्त वेळ न घेता मान्यवरांनी सांगितलं आहे की जास्त वेळ न घेता कवी पण इथं आलेले आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये पुढील कार्यक्रम आपला सुरू होईल. मी सर्वांच्या वतीनं, संतुकराव उमडे सरांच्या वतीनं, धारोजी दादांच्या वतीनं, तसेच दिलीप ठाकूर भाऊ यांच्या वतीनं आपला सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपण या कार्यक्रमासाठी आला, वेळ दिला, सर्वांचे मी सर्व मान्यवरांमध्ये कविता ऐकण्यासाठी त्यांनी ह्या दिवसा सर्व कवींना मान्यवर कवींना अशी विनंती की त्यांनी मंचावर यावं. सर्व मान्यवर कवींना विनंती की त्यांनी या ठिकाणी मंचावर यावं. या हास्य कविता कार्यक्रमासाठी शिवाजी सातपुते, कवी आबा पाटील, कवी डी के शेख, कवी इंद्रजीत घुले, कवी शिवाजी भटकर, कवी भालचंद्र कोळपकर, कवी अनिल दीक्षित या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच संयोजकाच्या वतीने मी स्वागत करतो. खरं तर मित्रांनो, नांदेड जिल्हा हा संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि कविता म्हणजे नुसतं कविता म्हणजे काय, कविता म्हणजे नुसते शब्द नव्हे, कविता म्हणजे नुसते शब्द नव्हे तर आयुष्य वळवावं लागतं. कविता करणाऱ्याला कवितेत जळावं लागतं, कविता करणाऱ्याला कवितेत जळावं लागतं. खर तर जो न देखे रवी तो देखे कवी असं म्हणलं जातं. कारण सूर्य जिथपर्यंत पोहोचू शकत नाही तिथपर्यंत एक कवी पोहोचू शकता आणि असं कवीमन पोहोचू शकते. असे सर्व मान्यवर कवी या सर्वांचा या ठिकाणी सत्कार होईल. दिलीप भाऊ या ठिकाणी सर्वांचा सत्कार होईल. आजच्या या सप्तरंग मराठी हास्य काव्य मैफिलीचा सुरुवात करण्यापूर्वी आलेल्या या सर्व कवींचं नांदेडकरांच्या वतीनं स्वागत करणं आपलं कर्तव्य असतं. बाहेरचे उभे आहेत त्यांना विनंती आहे, आतमध्ये यायचंय. थोड्याच वेळात तुम्हाला लकी ड्रॉचे कुपन देण्यात येणार आहे. जे खुर्चीवर बसलेले आहेत त्यांनाच कुपन मिळणार आहे आणि कलर टीव्ही मिळण्याची संधी मिळणार आहे, त्यामुळे आतमध्ये बसायचंय. सर्वात प्रथम मी शिवाजी सातपुते यांचा सन्मान करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस वर्माजी संतोषजी वर्मा यांना अशी विनंती करतो की त्यांनी शिवाजी सातपुते या कवींचं या ठिकाणी सन्मान करायचा आहे. हास्य कवी आहेत, टीव्हीवर वारंवार येत असतात. यानंतर कवी डी के शेख यांचा सत्कार करण्यासाठी मी गणेशजी घोरपडे यांना अशी विनंती करतो की त्यांनी डी के शेख जे धाराशिव निधन आलेले आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान.
कवींचा सत्कार होत असताना थोड्या टाळ्या कमी पडतायत. आपल्या नांदेडचे ही पाहुण्यांचं स्वागत आपण मोठ्या जल्लोषात करतोय. धन्यवाद हेमंत भाऊ, आपण आपल्या वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल धन्यवाद. यानंतर कवी आबा पाटील सन्मान करण्यासाठी मी शंकरराव मनाळकर यांना अशी विनंती करतो. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव मनाळकर यांना विनंती करतो की त्यांनी कवी आबा पाटील यांचा सन्मान करायचा आहे. विशंभरजी शिंदे यांना अशी विनंती करतो की त्यांनी कवी इंद्रजित घुले यांचा सन्मान करण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. मुळी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी शिवाजी बंडगर या महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कवींचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. संतोष कदम यांना अशी विनंती करतो की भालचंद्र कोळंबकर यांचा सन्मान करण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. लवकर व्यासपीठावर यायचं आहे. आणि माझं जे मेन कारण होत, ज्यांनी लोकमत चॅनल असो अनेक वेगवेगळे चॅनल असो त्यामध्ये झिंगाट कवी म्हणून त्यांची ओळख झाली आहे असे अनिल दीक्षित यांना मी एका कार्यक्रमासाठी पूर्वी बोलवलं होतं, सगळं ठरलं होतं, पण अचानक तो कार्यक्रम रद्द झाला आणि मी त्यांना शब्द दिला होता की नांदेडला तुम्ही या आणि माझ्या मनाला वाईट वाटत होतं की कार्यक्रम त्यांना बोलवलो आणि ते आले. आपण जे त्यांना बोलवलो आणि त्यांनी भेट देऊनही आपण त्यांना काही कारणास्तव आमंत्रित करू शकलो नाही. त्यामुळं मुद्दामून खरं तर अनेकांनी सांगितलं की हास्य कविता गणेश उत्सवाच्या काळात कशाला ठेवता, एखादा वेगळा कार्यक्रम ठेवा. पण मी म्हटलं आमचे हास्य कवी एकाहून एक धुरंधर आहेत आणि त्यातल्या त्यात जे झिंगाट कवी आहेत ते तर तुम्हाला इतकी मदत येतील की काही विचारू नका. त्यांचा अनिलजी दीक्षित यांचा सन्मान करण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीचे राजेंद्र सिंहजी पुजारी यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया अनिलजी दीक्षित यांचं. सक्षण गुरुद्वाराच्या पवित्र असा शिरोभाव देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे एका सरदाराकडून. मित्रांनो, आता तुमच्या आणि या कवींच्या मध्ये आम्ही थांबून लुडबुड करणं बंद करतो आणि डायरेक्ट अनिलजी दीक्षित यांना अशी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं संचालन करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या, आपले नांदेडचे नसीब कसे आहेत ते त्यांना दिसून देऊ द्या. जोरदार टाळ्या, टाळ्या थोड्या कमी पडायला. अरे जी, या ठिकाणी आज आम्ही जाहीर केलं होतं की जो रसिक वेळेवर येईल त्यांच्यासाठी कूपन वाटण्याचे, पण पहिला दिवस असल्यामुळे थोडासा उशीर झाला. आता सहयोगचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी कूपन लवकरात लवकर सगळ्यांना वाटतील, ते कूपन सगळ्यांनी सांभाळून ठेवायचं आहे.
लकी ड्रॉच्या वेळेस ते कुपन तुमचा नंबर निघाला तर तुम्हाला कलर टीव्ही या मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. लवकर थोडे आपले सहयोगचे सगळे थोडं लवकर एकाला एकच कुपन द्या. कुपन सांभाळ लवकर लवकर थोडासा उद्यापासून मात्र आपण 6 वाजता आज पहिला दिवस असल्यामुळे या लग्नाचा त्यामुळं थोडासा आम्हाला नियोजनामध्ये थोडा मागपुढे झालेला आहे. बाकी सगळ्यांनी बसून घ्यायचं. ज्यांना कुपन पाहिजे असतील त्यांनी आतमध्ये या. लकी ड्रॉचे कुपन या ठिकाणी वापरण्यात येत आहे. तुम्हाला दर्जेदार कार्यक्रमासह फुकट मोफत ते मिळतच आहे पण त्यासोबतच आपल्याला बोनस म्हणून कलर टीव्ही आम्ही देणार आहोत सर. म्हणजे दररोज एक कलर टीव्ही श्रोत्यांना मिळाल देणार आहोत. त्याच्या मागचा उद्देश आहे की आजकाल जाहीर कार्यक्रम बघणं थोडं कमी झालेलं आहे. लोक मोबाईल आणि टीव्ही मध्ये गुंग आहेत त्यामुळे त्यांना एक आवड व्हावी आणि वेळेवर यावं या उद्देशानं हा आम्ही नवीन उपक्रम चालू केलेला आहे. उद्यापासून मात्र 6 वाजता आपल्याला कुपन मिळतील. आज थोडं कुपन बघायला आम्हाला थोडा उशीर झाला होता. उद्या 4:30 तुम्हाला कुपन मिळतील. ते कुपन सांभाळून ठेवायचे आहे. लकी ड्रॉ निघाला त्यावेळेस तुमचं कुपन तुमच्या हातात पाहिजे. एकाला एकच द्या. थोडं लवकर द्या म्हणजे कवींना डिस्टर्ब होता कामा नये. पोलीस बांधवांनाही कुपन द्या. त्यांनाही लकी लागलं तर त्यांना आपण टीव्ही देता येईल. क्यों मरते हो सनम के लिए, क्यों मरते हो सनम के लिए, दुपट्टा भी नहीं के लिए. अरे क्यों मरते हो सनम के लिए, दुपट्टा भी नहीं देगी कफन के लिए. अरे मरना है तो मरो वतन के लिए. अरे मरना है तो मरो वतन के लिए. तिरंगा तो मिलेगा कफन के लिए, तिरंगा तो मिलेगा कफन के लिए. धन्यवाद. असा प्रत्येकाला आपले जे कवी या ठिकाणी आपल्या कविता सादर करतील. कवींना एकच त्यांचं टॉनिक असतं. त्यांना जेवण दिलं नाही तरी चालतं, त्यांना मानधन दिलं नाही तरी चालतं. तुम्हाला मानधन मिळेल चिंता करू नका. पण त्यांना जर टाळ्या मिळाल्या तर त्यांचा उत्साह जास्त होतो. त्यासाठी एकदा परत या कवींसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आम्ही दरवर्षी नरेंद्र महोत्सव म्हणून एक कार्यक्रम असतो. त्यामध्ये पहिला दिवस मराठी कवी संमेलन आणि दुसरा दिवस हिंदी कवी संमेलन असं 23 वर्षापासून सातत्यानं घेत असतो. आणि त्यामध्ये आता आपला परफॉर्मन्स पाहून पुढच्या वेळेस नक्षीतच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात येते. झालं का वाटप झालं का? मी देव अनिलजी करा थोडासा व्यत्यय आला त्याबद्दल सर्व कवीची माफी मागून एकदा परत एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. ठाकूर सर संयोजकांनी सांगितलं की नांदेडकरांचा आवाज खूप मोठा आहे, तो आला नाही. गणपती बाप्पा क्या बात आहे. मंगलमूर्ती धन्यवाद. ज्यांच्यामुळे आपण अन्नाचा गोडगोड घास घेतो, ज्यांच्यामुळे आपण अन्नाचा गोडगोड घास घेतो, ज्यांच्यामुळे आपण निर्धास्तपणे मनमोकळा श्वास घेतो, त्या शेतात राबणाऱ्या प्रत्येक शेतकरी राजाला, सीमेवरती अहोरात्र पहारा देणाऱ्या प्रत्येक जवान वीराला आपल्या सर्वांच्या वतीनं लाख लाख प्रणाम करूया आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून टाळ्यांची फुलं वाहूया. नांदेडच्या या पवित्र भूमीला विनम्र अभिवादन. गुरु गोविंद सिंघजी यांनाही विनम्र अभिवादन. नमस्कार नांदेडकरांनो. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाने साजरा होणाऱ्या या देवेंद्र फेस्टिवलमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कवींची हास्य आणि भाष्य कवितांची ही मैफल आयोजित करण्यात आलेली आहे.
आणि या मैफलीसाठी उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील आपण सर्व मान्यवर माता भगिनी आयोजक प्रायोजक यांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्यामधील दुवा धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर मुख्य संयोजक डॉक्टर संकुराव हंबर्डे आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. नुकतंच घराघरात श्री गणराय या उत्सव मूर्तीचा प्रवेश झाल्यामुळं प्रत्येक घराघरात आनंदाचं वातावरण आहे आणि पक्षात वेगवेगळ्या पक्षातील उत्साह मूर्तींचा प्रवेश होत असल्यामुळं इनकमिंग होत असल्यामुळं पक्षात आणि सरकारमध्ये गणपती बरोबरच दिवाळी असं डबल आनंदाचं वातावरण आहे. तसंच इथंही मायबाप रसिकांचं प्रचंड प्रमाणात इनकमिंग झाल्यामुळं आमच्या कवी पार्टीतही प्रचंड उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे. आता या इनकमिंग वरून आठवले म्हणजे ओले आठवल्यात सगळ्या पक्षात प्रवेश करून ते पुन्हा पहिल्या पक्षात आले. सगळ्या पक्षात प्रवेश करून ते पुन्हा पहिल्या पक्षात आले. पत्रकारांनी विचारलं, साहेब हा काय प्रकार आहे? साहेब गाला खसून म्हणाले, कारण पृथ्वी गोलाकार आहे. तर असे मंडळींनो, रिलॅक्स होऊन बसा, निवांतपणे बसा. आणि काही ठिकाणी रसिक असे काही बसतात ना की असं वाटतं जसं काही अख्ख्या देशाचं कर्ज यांच्या डोक्यावरती आहे की काय. पण देशाची राज्याची आणि या आपल्या नांदेडची अजिबात काळजी करू नका. त्यासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, पक्षाध्यक्ष अमित शहा साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि नांदेडमध्ये डॉक्टर संतुकराव हंबर्डे साहेब हे सगळं चालवण्यासाठी समर्थ आहे. ही कवितांची मैफल आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल, ही मैफल आहे मग वादक मंडळी कुठे आहे, वाद्य कुठे आहे? परंतु आम्हाला फक्त एकाच वाद्याची आवश्यकता असते, ती म्हणजे तुमच्या दणदणी टाळ्यांची. आणि आता सांगितलं की रसिक संख्येने कमी आहे, परंतु आम्ही असं मानत नाही. प्रत्येक रसिक हा लाख मोलाचा आहे, एक रसिक लाख रसिक असं आम्ही मानतो. मराठी माणूस मोडेल पण कुणासमोर झुकणार नाही, याच्यामध्ये मराठीतले महाराष्ट्रातले सगळेजण आले. मराठी माणूस मोडेल पण कुणासमोर झुकणार नाही, दिलेला शब्द पाळायला प्राण गेला तरी चुकणार नाही. स्वतःची बायको सोडून जगात कुणालाच घाबरणार नाही. आणि या गोष्टी जर खऱ्या असतील तर खणखणीत टाळ्या वाजवायला अजिबात थकणार नाही. या ओळी सांगण्यापाठीमागचं कारण असं की अजून तरी हसण्यावरती आणि टाळ्यांवरती जीएसटी नाहीये. महाराष्ट्रातील या कवींच्या ओळी आवडल्या, विचार आवडले तर आपण दिलखुलासपणे दाद द्याल या अपेक्षेसह मी या काव्य मैफलीची सुरुवात करण्यासाठी आमंत्रित करतोय अशा कवीला. इंग्रजीचे शिक्षक असून कविता करतात मराठीत, इंग्रजीचे शिक्षक असून कविता करतात मराठीत, सादरीकरण असते त्यांचे गावरान रांगड्या शैलीत, मिश्किलपणा सतत झळकत असतो त्यांच्या चेहऱ्यावर, असे मिश्किल कवी भालचंद्र कोळपकर आज पुण्याहून आपल्यासाठी आलेले आहेत. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. हॅलो, नमस्कार नांदेडकरांनो. लहान मुलांना द्यायच्या असतात चॉकलेट आणि गोळ्या, लहान मुलांना द्यायच्या असतात चॉकलेट आणि गोळ्या, मोठ्या माणसांनी खायच्या असतात सणांमध्ये पुरणपोळ्या, आणि अशा कार्यक्रमाला वाजवायच्या असतात दणदणे. कोणता शब्द तर काही म्हणायची काही गरज नाही. उत्स्फूर्त दाद देणे हे जाणकार रसिकतेचं लक्षण आहे. रसिक असून उपयोग नाही, रसिकता दाखवता आलं पाहिजे. शिक्षक असून उपयोग नाही, बीएड डीएड झाले की शिक्षक होतात पण शिकवता आलं पाहिजे. त्याच्यामुळे रसिक असून काही उपयोग नाही, रसिकता दाखवता आली पाहिजे. उत्स्फूर्त दाद देणे हे जाणकार रसिकतेचं लक्षण आहे
ही फक्त काव्य मैफल नाही, तुमच्या दुःखावर मात करण्याचं शिक्षण आहे. त्याच्यामुळे सारं टेन्शन सोडून इथं बिंदास्त बसा आणि विनोद झाला की खळखळून हसा. एकदा हसलात की एक दिवस तुमचं आयुष्य वाढेल, एकदा हसलात की एक दिवस तुमचं आयुष्य वाढेल आणि तुमच्या कोणत्याही दुःखावर ते आनंदाने ताव काढेल. मग तुमचा चेहराही भलताच हसरा होईल आणि तो तुमच्या बरोबरच तो इतरांना सुद्धा आनंद देईल. लोक म्हणतील याच्यात नेमका असा काय बदल झाला, लोक म्हणतील याच्यात असा काय नेमका बदल झाला. तुम्ही सांगता हा पठ्या हास्य मैफिलचा पेग घेऊन आला. मित्रांनो, विनोद जागोजागी पेरलेले आहेत. इथं काही मुलं आहेत, मला वाटतं कॉलेजला असावेत, मागे सुद्धा कॉलेजचे मुलं आहेत आणि कॉलेज करून बरेचसे पुढे जातात. मी सुद्धा आमच्या कॉलेजमध्ये होतो, आमच्या कॉलेजमध्ये एक सुंदर मुलगी होती. म्हणलं मुलगी सुंदर आहे, पण एकदम चकळला. मुलगी म्हणलं की चकळ, म्हणलं मुलगी सुंदर आहे, चला आपण ओळख करून घ्यावी. मग त्या मुलीला म्हणलं तुझं नाव काय, ती मुलगी म्हणाली मला या कॉलेजमध्ये सगळे ताई म्हणतात. मी म्हणलं झकास आहे, चांगला योग योग आहे. ती म्हणली काय योग योग आहे, मी म्हणलं मला सुद्धा या कॉलेजमध्ये सगळे दाजी म्हणतात. तुझा कशी मधंगा सण बांधू आपण बंगला, ती म्हणाली माझा बाप हनीन तुला चांगला. आणि तिथेच आमच्या प्रेमाचा प्रवास. वा, याला म्हणावं लागतं रसिक. म्हणलं ही जाऊ द्या, दुसरी एखादी मुलगी असली तर बघू. दुसरी भेटली, मग तिला म्हणलं तू तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील का हृदय तुटेपर्यंत प्रेम करशील. ती म्हणाली तू तुटलेल्या दांडक्याने मार खाशील का दांडक तुटेपर्यंत मार खाशील. खानामारीवर आली. म्हणलं जाऊ द्या, ही सोडून द्या. अजून एक तिसरी मुलगी होती, कॉलेजला त्यासाठी जायचं असत. अजून एक तिसरी मुलगी होती, पण म्हणलं हिला काय बोलायचं नको. मग तिच्याकडे पाहत होतो, पाहून हसत होतो, कधी मध्ये तिच्या मागे पळत होतो. तिने पाहिलं की मागे ओळत होतो. असं करता करता वर्ष कडेला आलं. शेवटी तीच कंटाळून म्हणली अरे काय वेळ आहेस काय तू, एक शब्द सुद्धा बोलला नाही, नुसता पाहत होता आणि हसत होता. मग मी तिला म्हणलं रात्रंदिवस सखे तुझे नाव माझ्या मुखात आहे, रात्रंदिवस सखे तुझे नाव माझ्या मुखात आहे, पण तुझा हा प्रियकर तुझ्या विनाच खरा सुखात आहे. असे बोलण्याचे कारण म्हणजे, असे बोलण्याचे कारण म्हणजे मीटू मीटू म्हणणाऱ्यांच्या चुकात आहे. तुम्हाला माहिती ना मीटू मीटूचं प्रकरण आलं होतं, त्याच्यामुळे हल्ली कॉलेजमध्ये मुलं प्रेमच करीनात. जुन्या काळी बाबर गुलाबाचं फूल दिलं की मुलगी पटायची. आता गुलाबाचा ताटात ठेवा, अख्खं रान ठेवा मुली पुढे, मुली पटत नाही. का? मुली हुशार झाल्या. पा, ती जेव्हा दिसली मला पाहून हसली, ती जेव्हा दिसली मला पाहून हसली. म्हणलं प्रेम करशील का, ती म्हणाली हॉटेलचं बिल भरशील का. मी म्हणालो खिशात खडकू नाही, खडकू म्हणजे, मी म्हणालो खिशात खडकू नाही, ती म्हणाली मग फुकट झेंडा खडकू नाही. मी म्हणालो हा शुद्ध स्वार्थ आहे, ती म्हणाली तुझा तरी कुठे परमार्थ आहे. मी म्हणालो परमार्थ तर परमार्थ, तू माझी राधा मी तुझा कृष्ण आहे, तू माझी राधा मी तुझा कृष्ण आहे. ती म्हणाली मग तर 16,034 प्रश्न आहे. कृष्णाला 16,000 पैसा होता. मी म्हणालो तसं जर असेल तर लैला मजनू सारखा आपण अमर प्रेम करू. ती म्हणाली तसं जर झालं तर त्यांच्यासारखंच लग्नापूर्वी मरू. मी म्हणालो जुना सोड नवा घेऊ. सैराट मधील आर्ची सारखं बुलेट प्रेम करणार का? सैराट पाहिला तुम्ही? सैराट मधील आर्ची सारखं बुलेट प्रेम करणार का?